एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे, तर संध्याकाळी 5 वाजता आज हा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे। राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाच्या वतीने राज्यभरातील 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 166 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं 10 दिवस 19 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेसाठी 4,13,284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 3,92,354 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, तर 20,930 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले होते। दरम्यान निकालावर संबंधित विद्यार्थ्यांचे छायाचित्रही असणार आहेत। त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यानं किती वाजता निकाल डाउनलोड करून घेतला याबाबतची माहितीही दिली जाईल, असं प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलंय। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।